नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट ऑफिसर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कालपासून आपण महापोर्टने विचारलेले पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र या विषयावरील प्रश्न सिरीज चालू केलेले आहे काल आपण पा पहिला पार्ट बघितलेला आहे आज आपण याच्यावरील दुसरा पार्ट घेऊन आलेलो आहोत आणि कालच्या पार्टमध्ये आपण तुमच्यासाठी एक प्रश्न विचारला होता तो असा होता की लोकशाहीचे लोकांचे लोकांकरता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य अशी व्याख्या कोणी केली होती सोपा प्रश्न विचारला होता बहुतेक जणांनी या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले होते तर याचे योग्य उत्तर आहे अब्राहम लिंकन अशा प्रकारे रेग्युलर आम्ही पॉलिटी या विषयावरील लेक्चर सिरीज घेऊन येणार आहोत प्रत्येक प्रश्न आणि त्याचे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहे त्यामुळे ही सिरीज नक्की तुम्ही कंटिन्यू करा याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की फायदा होईल कारण की महा पोर्टलचे सर्वात जास्त प्रश्न रिपीट होतात त्याचबरोबर तुम्ही कंबाईन आणि क्लास थ्रीची एक्झाम देत असाल तरी तुम्ही हा व्हिडिओ सिरीज फॉलो करा याची हेल्प तुम्हाला एक्झाममध्ये होऊन जाईल चला तर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे की राज्यघटनेनुसार कोणत्या निधीवर राष्ट्रपतींचे नियंत्रण असते आता चार ऑप्शन आपल्या समोर आहेत तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारताचा आपत्कालीन निधी यावर राष्ट्रपतींचे नियंत्रण असते आता आपल्या घटनेमध्ये तीन प्रकारचे निधी आहेत पहिला निधी आहे संचित निधी त्यानंतर आहे सार्वजनिक भविष्य निधी आणि तिसरा निधी आहे भारताचा आपत्कालीन निधी आता यांची कलमे बघूयात भारताचा संचित निधी दोनशे सहासष्ट एकनुसार भारताचा संचित निधी आहे यामध्ये कर व करेत्तर उत्पन्न यांचा समावेश आहे त्यानंतर दोनशे सहासष्ट दोननुसार सार्वजनिक भविष्य निधी आहे सार्वजनिक भविष्य निधीमधील जो पैसा आहे तो जनतेचा पैसा असतो म्हणजे जे आपण प्रोविडंट फंड्स पोस्टातील बचती किंवा इतर पैसा गुंतवणूक करतो तो पैसा सरकारकडे असतो आणि याला जनतेचा पैसा असे म्हटले जाते त्यानंतर तिसरा निधी आहे भारताचा आपत्कालीन निधी म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा निधी संसदेला वापरण्याची परवानगी असते आणि तो निधी राष्ट्रपतींकडे असतो आणि त्याचे कलम आहे दोनशे सदुसष्ट आता इथे महत्त्वाचा प्रश्न होतो की सध्या आपत्कालीन निधीमध्ये किती पैशांची तरतूद आहे तर सध्या पाचशे कोटी एवढी आपत्कालीन निधीमध्ये तरतूद आहे हा प्रश्न विचारला होता लक्षात ठेवा पाचशे कोटी पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे डॉट डॉट ह्याला लोकसभेच्या पत्रेक प्रत्येक सत्रातला प्रश्नकाळ म्हटले जाते म्हणजेच प्रश्नकाळ कोणत्या सत्राला म्हटले जाते अशा प्रकारचा प्रश्न आहे तर यापैकी आपले योग्य उत्तर काय असेल तर पहिला तास जो बैठकीचा पहिला तास आहे हा प्रश्न काळाचा असतो आणि तीन प्रकारचे प्रश्न असतात ते म्हणजे तारांकित दुसरा आहे अतारांकित आणि तिसरा आहे अल्पसूचना अशा प्रकारे तीन प्रकारे हा प्रश्न काळ असतो आणि ह्या तीन प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि पहिल्या तासाला बैठकीचा पहिला तास असतो हा प्रश्न काळ असतो आता आणखीन आणखीन एक महत्त्वाचे कन्सेप्ट म्हणजे शून्य शून्य काळ शून्य काळ हा कधी असतो तर बारा वाजलेत की शून्य काळ हा चालू होतो प्रश्न क्रमांक तीन बघूया लोकसभेतील सर्वात दीर्घकाळापर्यंत कार्यरत महिला सदस्य डॉट डॉट हे आहेत तर हा प्रश्न मागील वर्षाचा आहे पण महत्त्वाचा आहे तर आपले उत्तर आहे सुमित्रा महाजन म्हणजेच महिलांमधील सर्वात दीर्घकाळ लोकसभेचे सदस्य असणाऱ्या ह्या महिला आहेत सलग आठ वेळा त्यांनी लोकसभेवर आपली लोकसभेच्या सदस्य झाले आहेत एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार एकोणीस असा कालखंड आहे त्यांचा असा प्रश्न आला तर योग्य उत्तर येईल सुमित्रा महाजन म्हणजेच सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण होत्या तर सुमित्रा महाजन सध्याची जी लोकसभा आहे त्यामध्ये त्यांना तिकीट दिलं नव्हतं त्या इंदोर मध्य प्रदेशमधील इंदोर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि महत्त्वाचे म्हणजे काय लोकसभाच्या सभापती होत्या त्या आणि दुसऱ्या महिला लोकसभेच्या सभापती होत्या पहिल्या कोण होत्या तर मीरा कुमार प्रश्न क्रमांक चार बघूया अत्यंत सोपा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते है? तर यशवंतराव चव्हाण हा प्रश्न घेण्याचं कारण म्हणजे हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे प्रश्न क्रमांक पाच भारताचे प्राथमिक कायदा अधिकारी कोण आहेत तर चार ऑप्शन वाचल्यावर आपल्याला समजेल की प्राथमिक कायदा अधिकारी कोण आहेत तर मुख्य कायदेपंडित म्हणजेच कायद्याचा अर्थ लावणारे कोण असा प्रश्न विचारला होता तर याचे योग्य उत्तर येईल मुख्य कायदेपंडित प्रश्न क्रमांक सहा अत्यंत महत्त्वाचा आहे अशोक चक्रात किती आरे काड्या स्पोक्स असतात तर अशोक चक्रात चोवीस आरे असतात आणि आपल्या ज्या तिरंग्यामध्ये अशोक चक्र आहे त्याचा कलर आहे निळा आणि त्याचा जो बॅकग्राऊंड म्हणजे पाठीमागची बाजू आहे ती पांढरे आहे पुढे जाऊन असा प्रश्न येऊ शकतो तर अशोक चक्राला कर्तव्याचे चाक असेही म्हटले जातात आणि हे जे चोवीस आरे आहेत ते एका व्यक्तीचे चोवीस गुण दर्शवतात ही सर्व माहिती एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या तिरंग्यामध्ये जो अशोक चक्र आहे त्याचा कलर निळा आहे बॅकग्राऊंड पांढरा आहे नंतर चोवीस आरे आहेत आणि कर्तव्याचे चाक म्हणून अशोक चक्र ओळखले जाते प्रश्न क्रमांक सात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉट डॉट ह्यांच्याद्वारे नियुक्त केले जातात खूप वेळा हा पण प्रश्न विचारलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे केवळ राष्ट्रपती नियुक्ती आणि राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीनामा राष्ट्रपतींना देतात त्यांचा कार्यकाळ काय आहे का तर सहा वर्ष आणि वयाची पासष्ट हे लक्षात ठेवा कारण की याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे नुकत्याच तलाठी भरतीला याच्यावर हा प्रश्न आला होता की मुख्य निवडणूक आयुक्त क का आपल्या वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर असतात तर सहा वर्ष त्यांचा कालावधी आहे आणि पासष्ट वर्ष वयापर्यंत कालावधी असतो नंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाचे कलम कलम तीनशे चोवीस हे पण लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ डॉक्टर बी आर आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते तर याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमधून ते घटना समितीवर निवडली गेले होते मात्र भारत पाकिस्तानचे विभाजन झाल्यानंतर तो जो प्रांत आहे त्या काळचा पाकिस्तान म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये गेला त्यामुळे त्यांचे समितीवरील पद आहे ते रिक्त झाले मात्र त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन काँग्रेसने मुंबई प्रांतातून त्यांना मनोमित सदस्य म्हणून पुरस्कृत केले लक्षात ठेवा मुंबई प्रांतातून मनोमित सदस्य म्हणून पुरस्कृत केले प्रश्न क्रमांक दोन कोणत्या वास्तू विशारदाने नवी दिल्लीतील संसद भवन तयार केले आहे हा पण प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे तर काय असेल आपले योग्य उत्तर एडविन लुटियन याने नवी दिल्लीतील संसद भवन तयार केलेलं आहे प्रश्न क्रमांक दहा विविध राज्यांना वाटप केलेला लोकसभा मतदारसंघातील जागा राज्यांच्या कोणत्या आधारावर निर्धार केल्या जातात आता इथं दोन कन्सेप्ट आहे राज्यांचा जर असा प्रश्न आला राज्या राज्यांचा तर उत्तर येईल लोकसंख्या राज्या राज्यांचा असेल तर उत्तर येईल लोकसंख्या आणि एकाच राज्यात असा जर शब्द आला तर उत्तर येईल जागा मद लोकसभा मतदारसंघाचे जे विभाजन किंवा जे आधार आहेत ते राज्या राज्यात आहेत लोकसंख्या आणि एकाच राज्यात आहे जागा फक्त शब्द लक्षात ठेवा राज्याच्या असेल तर लोकसंख्या आणि एकाच राज्यात असेल तर जागा प्रश्न क्रमांक अकरा बघूया हो एकोणीसशे साठच्या दशकात दोन वेळा भारताचे काळजीवाहू हो पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद धारण केले होते महत्त्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुलजारीलाल नंदा यांनी दोन वेळा एकोणीसशे साठच्या दशकात काळजीवाहू पंतप्रधान म्हणून आपले पद धारण केले पहिले म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे चौसष्ट साली त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे सहासष्टला ह्या दोन्ही काळी ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून होते आणि हे एकमेव आहेत जे काळजीवाहू पंतप्रधान झालेले आहेत त्यानंतर मात्र कोणीही काळजीवाहू पंतप्रधान झालेले नाहीत प्रश्न क्रमांक बारा अत्यंत महत्त्वाचा आहे भारताच्या त्र्याण्णव्या घटनात्मक दुरुस्तीत डॉट डॉट आहे म्हणजे त्र्याण्णववी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शिक्षणाचा मूलभूत अधिकार म्हणजे सामाजिक व दृष्ट्या मागास वर्गीयांसाठी तसेच एस सी एस टींसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला या घटनादुरुस्तीनुसार दिलेला आहे आणि घटनादुरुस्ती त्र्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार पाचला झालेली आहे डेट पण लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या वर्षी संविधानातील दुरुस्तीच्या माध्यमाने संविधानाच्या अधिकृत हिंदी प्रकाशनाची तारखेनुसार प्रकाशित करण्यासाठी आणि भविष्य भविष्यातील सुधारणांचा आदिप्रमाणित म्हणजेच अस्सल हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची तरतूद करण्यासाठी आली होती म्हणजे ही तरतूद कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर याची योग्य उत्तर आहे एकोणीसशे सत्याऐंशी साली पुढील प्रश्न बघूया नॅशनल कॉन्फरन्स कोणत्या राज्यातील राजकीय पक्ष आहे आता हा मागील वर्षी विचारलेला आहे त्यामुळे राज्य प्रश्न राज्य असा उल्लेख आलेला आहे आता जर प्रश्न आला तर केंद्र प्रश केंद्रशासित प्रदेश असा उल्लेख येईल तर योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर एकोणीसशे बत्तीस साली या पक्षाची स्थापना झाली शेख अब्दुल्ला यांनी या पक्षाची स्थापना केली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत फारूक अब्दुल्ला आता पुढील प्रश्न आहे राज्यपाल अशा काही सदस्यांना विधान परिषदेत नियुक्त करू शकतात ज्यांना डॉट ऑट ह्याबद्दल काही विशेष ज्ञान किंवा व्यवहारिक अनुभव असू शकतो म्हणजेच राज्यपाल कोणकोणत्या क क्षेत्रातील व्यक्तींना राज्यसभेत सॉरी विधान परिषदेत नियुक्त करू शकतात तर विज्ञान साहित्य कला सहकारी चळवळी असे चार ऑप्शन आहेत तर आपले योग्य उत्तर आहे वरील सर्व त्याचबरोबर सामाजिक सेवा या पाच क्षेत्रातील जे अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक राज्यपाल विधान परिषदेत करतात याची ट्रिक आपण असं करू शकतो कवी स सा सा स सा सा, सा। क म्हणजे कला वि म्हणजे विज्ञान स म्हणजे सहकार चळवळ आणि सा साहित्य दुसरं सा आहे सामाजिक सा सेवा आता महत्त्वाचं आहे राज्यपाल फक्त सहकार चळवळ फक्त राज, राज्यपाल आणि राष्ट्रपती हे दोघेही राज राष्ट्रपती राज्यसभेत नियुक्त करतात आणि राज्यपाल विधान परिषद नियुक्त करतात राष्ट्रपतींचा उल्लेख आला तर सहकार चळवळ येत नाही फक्त कवी ससा असा उल्लेख येईल म्हणजे राष्ट्रपती कला विज्ञान सामाजिक सेवा आणि साहित्य या चार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची नेमणूक करतात आणि राज्यपालांच्या ह्याच्यातून फक्त सहकार चळवळ ॲड होते हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा डॉट डॉटच्या मूलभूत हक्कावर निर्बंध आणून राज्य सरकार काही विशिष्ट परिस्थितीमध्ये लोकहितासाठी निशस्त्र व शांततापूर्ण जमावाला निर्बंधित करू शकते म्हणजे कोणत्या मूलभूत हक्कावर निर्बंध आणून राज्य सरकार काही परिस्थितीमध्ये लोकहितासाठी निशस्त्र व शांततापूर्वक जमावाला निर्द निर्बंध करू शकते तर योग्य उत्तर आहे स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत हक्कामध्ये कलम बा एकोणीस ते बावीस या दरम्यान स्वातंत्र्याचे अधिकार आहेत प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये डॉट डॉटद्वारा हस्तलिखित करण्यात आली अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये करण्यात आली प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणत्या बाबी समवर्ती सूचीचा भाग आहे आता तीन प्रकारच्या सूची आहेत संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची आता समोरती सूचीचा भाग कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एका राज्यातील कैद्यांची दुसऱ्या राज्यात, राज्यात पाठवणी करणे राज संघसूची म्हणजे काय याचे अधिकार केंद्राकडे असतात राज्यसूची संघसूची अधिकार केंद्राकडे राज्यसूची अधिकार राज्याकडे आणि समवर्ती अधिकार केंद्र व राज्य या दोघांकडे मग आपल्याला समोर ते सूचीचा प्रश्न विचारला होता तर एका राज्यातील कायद्यांची दुसऱ्या राज्यात पाठवणी करणे बाकी जे ते तीन ऑप्शन आहेत हे सर्व संघसूचीतील आहेत म्हणजे पोस्ट ऑफिसमधील बचत बँक नंतर भारतातील तीर्थयात्रा हा मागच्या कंबाईला प्रश्न आला होता की भारतातील तीर्थयात्रा हा कोणत्या सूचीचा भाग आहे त्यानंतर दीपगृहे हे तिन्ही आहेत हे संघसूचीचे भाग आहेत आपण यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत संघ संघसूचीमध्ये कशांचा समावेश होतो राज्यसूचीमध्ये कशांचा समावेश होतो आणि समवर्ती ती सूचीमध्ये कारण कंबाईनला प्रत्येक एक्झामला यावर एक प्रश्न विचारला जात आहे आणि महापोर्टलही याच्यावर प्रश्न विचारत आहे अनेक महत्त्वाचं म्हणजे संघसूचीमध्ये सध्या शंभर विषय आहेत त्यानंतर राज्यसूचीमध्ये सध्या एकसष्ट विषय आहेत आणि सूचीमध्ये सध्या सासष्ट विषय आहेत हे पण लक्षात ठेवा संघ सूचीमध्ये शंभर राज्यसूचीमध्ये एकसष्ट आणि सूचीमध्ये सासष्ट इतके विषय आहेत आता प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात असे म्हटले आहे की राज्याने कामाच्या न्याय व मानवी परिस्थिती आणि मातृत्वानंतर मिळणाऱ्या सवलतीसाठी तरतूद करावी तर हे कोणत्या कलमात सांगितलेलं आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामधील कलम बेचाळीसमध्ये ही तरतूद आहे कलम बेचाळीसनुसार राज्याने कामाच्या न्याय व मानवी परिस्थितीत आणि मातृत्वानंतर मिळणाऱ्या सवलतीसाठी तरतूद करावी अशी कलम बेचाळीसमध्ये सांगितलेली आहे आणि अशा प्रकारे आपण एकोणीस प्रश्न आणि त्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे हा विसाव्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिले जाईल बघा की आत्ताच आपण स सूचीवरील प्रश्न विचारला त्यानंतर महापोर्टल विचारलेला आहे खूपच इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे खालीलपैकी कोणत्या बाबींचा संघसूचित समावेश आहे तर चार ऑप्शन आहेत जनावरांची क्रूरता दिवाळखोरी वन आणि स्टॉक एक्सचेंज आणि फ्युचर्स मार्केट तर यापैकी योग्य उत्तर असेल ते कमेंट करा याचे उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितले जाईल आता आपण महत्त्वाचे वीस प्रश्न बघितलेले आहेत यापैकी कोणत्या प्रश्नाबद्दल तुम्हाला क्वेरीज असतील किंवा डाऊट असेल नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र